आपण आता सध्या निर्वी या गावात आलेलो आहे, तालुका शिरोड, जिल्हा पुणे। या ठिकाणी आपण पाहत आहात ही बारव आहे, खूप प्राचीन अशी ही बारव आहे। कुठले बाव म्हणतो बाबा? जानराव बाबांची बारव असं याला म्हटलं जातं। या ठिकाणी एक शिलालेख आहे, त्या शिलालेखाचं वाचन तुम्हाला करून थोड्या वेळाने मी सांगतो। या बारवमध्ये जो शिलालेख लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्या शिलालेखाचे वाचन असे आहे। उमाजी बाबा सोनवणे वलद सुभानजी सोनवणे मौजे निर्वी। हे प्राचीन अशी ही बारव आहे। या बारव आता आपण पाहत आहोत कशा पद्धतीची आहे, चावीच्या आकाराची या ठिकाणी ही बारवची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही पहा, शंकराची पिंड ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे याची रचना केलेली आहे। खूप सुंदर असं ही बारव आहे। ही निर्वी गावाच्या हायवेलाच रोडवरतीच आतमध्ये आहे, पटकन असं लक्षात येत नाही आपल्या। थोडंसं आतमध्ये फक्त हायवेच्या पाठीमागंच 10 मीटरसुद्धा नाही आहे। या ठिकाणी ही अशी शंकराच्या पिंडीच्या आकाराची ही विहीर आपल्याला, बारव आपल्याला पाहायला मिळत आहे। या समोरच्या ठिकाणी आपल्याला हे पाहत आहात आपण, हे मोठ्याची विहीर आहे। पाणी आत्ता बिलकुल नाही आहे याच्यामध्ये, परंतु ही प्राचीन अशी ही बारव आहे। आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी भेट द्या। बाकी सविस्तर वृत्तांत मी तुम्हाला थोड्या वेळाने सगळा देणार आहे। आत्ता आपण मगाशी एक बारव बघितली होती, ही दुसरी बारव आहे बघा। साधर्म त्याच्यात आणि ह्याच्यात सेमच आहे। ही सुद्धा शंकराच्या पिंडीचा आकाराचीच आहे। या ठिकाणी फक्त कुठं शिलालेख दिसत नाही आहे, पण शिलालेख कदाचित असायची शक्यता आहे, आणि सिमिलर आहे।